मंडळी, विनोदाच्या जादुई दुनियेत तुम्हाला नेण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस। मंडळी, वधू म्हटलं की तिला परीक्षा ही द्यावीच लागते, पण आजची ही परीक्षा पसंती नापसंतीची नसून 100 मार्कांची आहे। म्हणजे बघूया नक्की काय प्रकरण आहे ते। त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर। दोन तासाचा पेपर आहे रे, नेमन लिहा, यस चांगलं लिहा, कॉप्या करू नका। ओ भाऊ, ए अरे, अरे का झोपा काढायला आला का रे इथे रे? अरे उठ रे। अरे बापरे, पेपरचा एवढा तास का घेतलाय? अरे मग आधी अभ्यास करायचा ना। अरे असं काय तोंड झालंय रे तुझं? कुस्करलेल्या बटाट्यासारखं दिसतंय ना ते। सर, त्याचा चेहराच तसा आहे। जास्त बोल नको भाई, एका बुकीत पुढचे 9 दात पाडीन मी। सर व्यंगावर बोलतोय, याला सांगू द्या। कशावर बोलला रे बा? शांत बसा रे। तू कशावर बोलला? ए पेपरला आले का मारामाऱ्या करायला आले? मग मी वर्गाच्या बाहेर हाकलून देईन डायरेक्ट। हा सर, सर असं करू नका सर। माझा भाव प्रॉब्लेम मध्ये आहे सर। आहे ना, म्हणून थोडा डिस्टर्ब आहे सर। अरे पण तू कशाला रडतो रे? काय झालं त्याला? सर हा, त्याची गर्लफ्रेंड आहे ना, हा तिचं आज लग्न आहे सर। तीन बाय ना, ए जाऊ दे, जाऊ दे रे, जाऊ दे, जाऊ दे रे, मनाला लावून नाही घेऊ रे, सोडून दे। पेपर मध्ये लक्ष दे, नापास झाला तर वर्ष वाया जाईल। हा अरे, इथला विद्यार्थी कुठे गेला? आजकालच्या पोरांना वेळगिळेचं महत्व नाही झालं। सॉरी 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 प्रिया। अभिनंदन अभिनंदन, इथूनच येणार आहे मी लग्नाला। हा मी पण इथूनच जाणार। बस हे गे, बापरे, डायरेक्ट मुंडावळ्या वगैरे घालूनच आली बाबा पोरगी। हिचे बी लग्न आहे काय? सर हीच गर्लफ्रेंड आहे याची, तिचंच लग्न आहे सर आज। बापरे, लग्न आहे? हा सर। अरे बापरे सर, 2 वाजता पेपर संपणार आहे ना सर। अच्छा अच्छा, 2:15 मुहूर्त आहे, इकडनं डायरेक्ट लग्नाला जाणार आहे मी सर। अरे बापरे, बघ रे, याला म्हणतात शिक्षणावरचा प्रेम। लग्न आहे तरी पेपरला आली ती। हा तू रे ओ प्रेमरोगी, बघ ना तिचं तुटलंय, तुझं पण तुटलंय, पण ती बघ कशी नॉर्मल आहे। अरे सोडून द्यायचं, एवढं नाही टेन्शन घेऊ रे। इकडे इकडे पाय, माझ्या वयाचा होशील ना, तेव्हा तू हसशील की तेव्हा आपण रडत होतो बा। प्रत्येकाच्याच नशिबी अशी वेळ येते रे। सुषमा, पेपर लिह, पेपर लिह, पेपर लिह। काय लिहू याच्यात? काय लिहू, ती सुचणं तर पाहिजे ना। अरे तिथे रोल नंबर लिही ना रे, वाच ना ते। नाही सुचत तर काय करू सर? अरे तुझ्या हॉल तिकीटवर बघायच्या लिहायच्या ना रे। इथून सुरुवात आहे त्याची, तर पुढे काय बोंब पाडणार आहे काय माहिती? जाऊ दे, गाळलेला जागा भरायचा आहे का तिथे? जाऊ दे भाऊजा, मिनी लिहित तुझ्यावरच दे। तू बस, तू तुझं लिह, तू थोबड तर असं केलंय त्याने जसं काय आईन्स्टाईनचा बाप आहे तो। घेऊ कोण? तुझ्या सासूचा नवरा आहे, घेऊ कोण? अरे आईन्स्टाईन मोठे शास्त्रज्ञ होते ना रे। सर मला डिस्टर्ब होत आहे, सॉरी सॉरी सॉरी, माझा अकॅडमिक डिस्टर्ब होत आहे सर। अकॅडमिक डिस्टर्ब होत आहे इथं? माझं अख्खं आयुष्य डिस्टर्ब झालंय सर। रडू नको, रडू नको, त्याला गप बसवा सर। चला पेपर लिहा, सगळे पेपर लिहा सर। कथा येईन मना नशीब लिहून काय माहिती? अरे नको ना रे, नको ना रे, नको रडू ना रे, घ्या ना लवकर, पटकन ये। ए पुरी, ए कोणाला बोलू ते? सर आमच्या लग्नातला फोटोग्राफर आहे सर। त्याला कशाला बोलू ते? सर आज माझं लग्न आहे तरी पण मी पेपर द्यायला आले ना, तर त्याचा फोटो काढायचा आहे। ते पप्पानाले अभिमाने पेपर देणार आहे फोटो। अरे माझी नोकरी जाईल अशाने? बोलो त्याला पटकन पटकन काढून पटकन जायला। लवकर
ए नागमणी माझा पण फोटो काढ आणि त्या फोटोच्या बाजूला माझा फोटो लावलेली एका सच्चा आशिकचा प्रेम थुडकावून एका नाग्याबरोबर लग्न करणारी बेवफा. शांत रे, बेवफा तिला बेवफा बोलायचं नाही. तिकडला काय बोलतो इथं बोलला नाही. काय करणार बोंबी तुझं पाणी काढेल मी. चष्मा घातलेला मावरा तुला असं सोलं ना मी भाई तू बेटर. अरे गुंतू पट अरे शांत पटा ना का मारा मारा करायला आले का इथे. अरे तुम्हाला काय सर तुमचं टेन्शन येतं मला त्यांना भांडायला कारण तरी तुम्ही कायला भांडताय रे. तू तुझे पेपर लिया तिकडे जास्त नको फुसफुस करू रे नागोबा. चिल्लम तोंडे नको रडून आता बसना. तू काय तोंड पाहतो जय आता. ए सर माझ्या प्रियाला चिल्लम तोंडी बोलायचं नाही. ओ भो तू फक्त प्रेम केलंय मी व्यायाम पण केलाय. हा खूप मारीन मी मागे पुढे नाही बघणार सर. चल पण तुम्ही तुम्ही असं बोलला का तिला सर. नाही नाही बोलत रे. अरे अरे तुमचा काय प्रॉब्लेम रे इकडे बस. काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे. पेपर लिया पेपर. सर तू उत्तर पत्रिका फाडली रे. अरे बापरे हे तर माझं आयुष्य फाडलंय रे. तुम्हाला उत्तर पत्रिकेची पडली का सर. प्रिया प्रिया प्लीज प्रिया 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 काय शहरेबाजी चालू आहे. तिला म्हटलं प्रिया एक चान्स दे ग प्रिया. तिला म्हटलं 14 तरी दे ग. पाच दिले तरी काय होणार नाही रे. अरे हे धंदे करायला आले का तुम्ही इथे. अरे 1.5 तासात पेपर लिहा ना अर्ध्या तासात काय एकमेकांना चाल द्यायचे ते द्या बाहेर. सर तुम्ही हे ह्याला सांगा हिला नका सांगू. ही त्याला नाही बोलले तरी हा तिच्या मागे लागतो ह्याला अक्कल नाही काय. अरे ती कोणाची लग्न करणार. तू ना कान फट्ट फुडी टाकतो आम्ही दाबडं फुडी टाकतो तुला. जवाय नाही तवाय उठ असतो अंगा चांड्या पकडतो. बस रे त्याला काय त्याला बोलताय त्याला पण बोला ना. अरे जो समोर आला त्याला बोललो रे बाबा. बस रे बाबा तू बी बस. त्याला बोललो बाबा समोर आला त्याला बोलला. नको ना रे. अरे ती उत्तर पत्रिका येणार अरे नको ना रे. अरे तर माझं हृदय फाटलंय त्याचं बघा ना. तुम्हाला उत्तर पत्रिकेची पडली काय. हा हिच्या लग्नाच्या पत्रिकेवर नवऱ्याच्या जागी माझं नाव पाहिजे होतं. त्या नाग्याचं नाव आलंय आता. नाग्याला नाग्याच बोलणार रे. लग्नानंतर तो का कपडे घालून फिरणार आहे का. शांत रा शांत रा बस तिकडे खाली बस. सर शांत रा. हिचं करता मी काय नाही केलं सर. काय केलं रे. काय केलं काय केलं सांग. विसरलीस तू. काय केलं सांग. सर सरीला आंबे आवडायचे सर. मी पाटलाच्या वावरात जायचो आंबे चोरून आणायचो सर. एकदा पाटलानं मला धरला जे काय माझे फणस सुजवले होते सर. तुझे नुसते फणस सुजवले ना पाहिजे त्याच्यातले गरे काढून वाळवून ते तळून बाजारात विकले पाहिजे. ही लाटे तुझे. तू काय तू काय करणार भेटू नका रे. काय घेणार मार ना तुला मार दाखव. कलबांबूच फटके देन रे. शांत रा रे शांत रा. परीक्षा हॉले हा कोणी जर डुकून बघितलं ना तर मी येणार वाटेल रे. शांत प्रिया तुझा बरोबर आहे. तू दुसऱ्या बरोबर लग्न कर माझा सपोर्ट आहे तुला. अरे तुझा सपोर्ट असणारच नाग्या. 4 वर्ष तिच्या मागे होता तिने तुला घास नाही टाकला. तू तिचा कुली बनला. कुली मला अभिमान आहे. मला अभिमान आहे कुली झाले तुला काय प्रॉब्लेम आहे. अभिमान आहे मला अभिमान आहे. मी तिच्या मुलांना पण सांभाळणार आहे. अरे मी पण याच्या पोराला सांभाळेल. हे मी तिच्या मुलाला शाळेत सोडणार आहे. अरे मी कॉलेजला सोडण. मी त्यांची दुपटी धुणार आहे. मी सगळे कपडे धुवेन तिचे. मी पण त्यांना धुणार आहे. अरे तुमचा जन्म काय त्यांची पोरं सांभाळण्यासाठी झालेला आहे का. स्वतःच्या बघा ना. स्वतः लग्न करा स्वतःच्या पोराचा मला घाला त्यांना फिरवा ना कुठेतरी. दलिंदरांनो बसा खाली. तुमचं जास्त टेन्शन येतं मला माहितीये का. काय नाही केलं. घेणं देणं झालं. नाही केलं. काय नाही केलं. सगळ्यांनीच केलं. मी काय केलं. काय केलं का मग.
केवढे उपवास केला रे तुझ्यासाठी. दोन दोन दिवस उपाशी राहायचं मी. सर कोण लग्न आधी उपवास करतो सर. बर बर बर. आणि आणि काय केलं बर्थडेला मला कंगवा दिला सर. कंगवा कंगवा दिला ना का तुला बड्डेला. बोलतो की या कंगव्याने जेव्हा जेव्हा केस विंचरशील ना मैं तुम्हारी जुल्फे सवारणार व्हायचा समजना. बापरे. सर तुम्हाला सांगते हा कंगवा झालाय त्याचा. असा हा कंगवा. हा कंगवा. हो सर हिला मी चांगला कंगवा दिला होता. मग भेटला एकदा बघू. माझी प्रिया माझ्या कंगव्याने केस विंचरते का म्हणून तिचा बाप दारात बसून पाठ खात होत होता सर. तेव्हा तो कंगवा असा झालाय माहितीये का. अरे 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 हिला दिला होता ना मी कंगवा. बापाला झाला पाहिजे. अरे तुझा कंगवा पण तुझ्यासारखाच आहे फक्त दोन दिवस टिकला. याचा कंगवा पण टिकला नाही. हा काय टिकणार आहे भाई. तू मला बोलला त्याला काय बोलतो रे. तुला काय बोलणार रे. याला मारेल मी त्याला मारेल. अरे तुला मारण्याची माहिती छातीवर डांबर टाकलाय हवे बनवलाय इथं येऊन बघणार रे. उगा मुगा राहणार रे. जाऊ नाही तेव्हा झगडा करतास रे. बस खाली इथे आपला स्वतःच्या आयुष्याचा पाय ना दलिंदर. मित्रासाठी मरमर करतोय तो. बस बस त्यांना सांगा तुम्हाला कोणी कंगवा गिफ्ट केला असं. तुम्ही काय केलं असत सर. मला चिडतो मला चिडतो. खूप किडे आहेत तुझ्यात. मला कंगवा गिफ्ट केल्यावर मी पण पाठच का जेवणार आहे. केस आहेत का माझ्या डोक्यावर भांग पाडायला. सर पेपर लिहा आता शांत राहा. चिडी चुप. पेन द्या सर. ये गाणे रडरड नाही बाप. ते कोण कोणास म्हणाले आय लव्ह यू. कोण कोणास म्हणाले. मी नाही बोलले तूच आलेला माझ्याकडे बोलायला. वा रे वा. जोड्या लावा गौरव आणि कोण. प्रियाचा सँडल. संदर्भात सही स्पष्टीकरण द्या. व्हॅलेंटाईन डे ला पुलाखाली कोणी कुणाला लग्नाचं वचन दिलं होत. आता बोलून काय उपयोग नाहीये. पुला खालणालाय पाणी गेलंय. मला जास्त राग देऊ नको. धरण बांधीन मी तिथं. विट बांधायची लायकी नाही तुझी. धरण कसला बांधतो रे गौर्या. अरे गुत्तू पटा रे. ए जलसंधारण. भलता मोठा इंजिनियर लागून गेलाय तू. धरण बांधतो. पेपर लिहा. ए प्रिया तुझं ठरलंय का तू लग्न करणार आहे. ते मी लग्न करणार आहे. ठरलंय तुझं. हो बस. अरे नको नको. आता नाही आता माझं पण ठरलंय. काय करतोय. इसकी बारात मेरे जनाजे से जाएगी सर. इसकी बारात मेरे जनाजे से जाएगी. पूरी दुनिया देखेगी सर. जितने लोग इसके बारात में होंगे ना उतने हमारे जनाजे पे होंगे सर. क्या बोलते हो. हाँ दुनिया देखेगी कि एक बेवफा की बारात में कम और हमारे जनाजे पे लोग ज्यादा आए सर. बगा सर तो मैं क्या करता हूँ. ऐलान यही करने आया. खाके जहर में मरने आया. काय केलं रे हे दलिंदरांनो. एक कप सिरप सारखा वास येतोय रे. मग मला मिक्स करून प्यायला आवडतंय. कडू मी रोज पित नाही. मिक्स केला तू. अरे कसा दलिंदर रे. इथे ठेव खाली. नाही सर मग सांगा सर. हे मी पिऊन टाकेल सर. तुला खरंच लग्न करायचंय. प्रिया तू जर लग्न केलं ना तहानी मुची रात्री तू पला गौर असशील. आणि तुला पंख्यावर माझा चेहरा दिसत. प्रिया तुझी पोर मला मामा मामा म्हणून हाक मारते तेव्हा काय करशील ग. माझी पोर तुला मामा नाही पप्पाच बोलणार. म्हणजे तू माझ्या बरोबर लग्न करणार प्रिया. प्रियत सर आता जास्त लग्न करा. प्रियत सर प्रियत सर लवकर सर. पेपर लिहा. बायपल बायपल. प्रिया प्रिया पप्पांना कळलं तर. हे पप्पांना कळलं तर. पप्पांना कळलं तर पप्पा सरांना लय मारतील रे. अरे माझ्या काय संबंध. मी काय केलं रे. तुझी लायकीच आहे म्हणून. अरे प्रिया
मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद मस्त. वा प्रिया, फार गोड दिसतेस, फार मस्त केलं. तो जो रडण्याचा डिवाइस तू वापरलास ना गौर्या, फार अमेझिंग, फार मजा आली. श्रमेश बने फॅन्टॅस्टिक एनर्जी. श्याम्या, तू फक्त प्रेम केलंयस, मी व्यायाम केलाय, ही इतकी जगावेगळी धमकी मी कधी ऐकलीच नाही. वा वा वा, आता ऍडिशन दिली ती मध्ये नव्हतं स्क्रिप्ट. वा वा, मस्त, मजा आली, वंडरफुल. वा 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 वा, सई तुला कशी वाटली ही प्रेमाची परीक्षा? पैसा वसूल परफॉर्मन्स होता. आम्हाला बेंचेस आणि एकूण वातावरण बघून असं वाटलं नाही की प्रहसन असं सुरू होऊन ते अशा वळणावरती जाईल. ते खूप छान सरप्राईज होतं. बने, तुझा आवेग तू पाय उंचावून जो व्यक्त करत होतास तो मला खूप आवडला. मस्त कॅरेक्टर होतं, मस्त वठवलंस तू, मजा आली. गौर्या, तू फार लबाड आणि हुशार नट आहेस. मला असं वाटतं की तू तुझ्या खूप गोष्टी स्टेजवर आल्यानंतर ठरतात आणि ह्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठीच तू माझा चार्मर आहेस आणि ती प्रत्येक वेळेला आम्हाला दिसते. गॉड ब्लेस यू गौर्या, वी लव यू ॲब्सल्युटली. प्रिया खूप गोड दिसतेस आणि जे काही केलंस ते खूप बघण्यासारखं होतं आणि अजून पाहत राहावं असं वाटलं. श्रमेश, तुझी साथ पण उत्तम होती. श्याम दादा, मला असं वाटतंय तुमची चकाकी वाढली आहे आजकाल आणि ती वाढलेली चकाकी बघायला आम्हाला खूप मजा येते. श्याम दादा, असेच तुम्ही लखलख चमकत राहा अशी आमची सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे. मजा आली गाईज, मस्त. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके गान पोपट सुमारिया चौघुलिया पुन्हा एकदा सज्ज झालेत एका प्रकट मुलाखतीसाठी. बघूया, आज तरी ही मुलाखत संपन्न होतीये की त्याला पुन्हा एकदा नख लागता येते. नमस्कार. नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचंच फ्यूज. आम्ही आहोत एमएचजे विनाकारण न्यूज. एमएचजे विनाकारण न्यूज प्रस्तुत एमएचजे तुझा कट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका. नमस्कार. सूर्याच्या मनोहरी किरणांसोबत. पर्णिका थांब थांब, अजून व्हायचंय माझं. थांब, घाई नको पर्णिका. नाही सर, मला आता नुकतीच एक कविता प्रसवलेली, नंतर कर तिची डिलिव्हरी. आज आम्ही तुमचं आणि आपल्या या पत्रकार मित्र मैत्रिणींचं स्वागत करतो. तुम्हाला आपल्या कट्ट्याची गंमत माहितीच आहे की आपण इथं वेगवेगळ्या मान्यवरांना बोलवतो आणि त्यांच्याशी हितगुज साधतो. पर्णिका, साधतो ना, साधायलाच पाहिजे. कविता राहिली होती ती बोलून घे. तर नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं नाव आहे तुझा भुट्टा. हा कुठला कार्यक्रम आहे पर्णिका? तुझा भुट्टा आहे का तुझा कट्टा आहे मला सांग. आणि तुझा भुट्टा असेल तर मला इथे मीठ आणि लिंबू चोळून बसवलंय का? तुझा कट्टा असं नाव आहे ते नीट घे. हो हो, तेच ते. तर तुझा कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं मी पर्णिका मनापासून स्वागत करते. आता हो काय करायचो? तर हे जेव्हा असे स्वच्छ आणि सुमधुर सूर तुमच्या कानावर पडल्यावर तुम्हाला जसा उत्साह निर्माण होतो तसाच उत्साह आज इथे जे आपले मान्यवर जमलेले आहेत त्यांना बघून मला झालेला आहे. तर मगाशी जी मला कविता प्रसवलेली होती सर, आता मी तुमच्या समोर ती पेश करते. सूर्याच्या मनोहरी किरणांसोबत चला जग जिंकूया. सूर्याच्या सूर्याच्या मनोहरी किरणांसोबत चला जग जिंकूया. चला सारे मिळून ज्ञानाची ज्योत पेटूया, ज्योत पेटूया. मुळ्याची भाजी बरी हो, इतकी पानसट आहे ही कविता. पानसट कुठं आहे तवा? हायला भारी आहे गेला का? भारी. काय म्हणा शेवटचं काय आहे ती? चला ज्ञानाची ज्योत पेटूया, ज्योत पेटूया. वा वा, भारी आहे, भारी आहे. हे काय एवढं तुम्ही भारी म्हणताय अहो? पण एकदा आमच्या एका कार्यक्रमात अजय अतुल आले होते, त्यांनी सुद्धा माझ्या कवितेचं असंच कौतुक केलं होतं. ते सगळ्या देखत मला म्हणाले, ताई एक मिनिटात आलोच. अहो, याचा अर्थ ते कल्टी मारली त्यांनी, गेले ते मला सोडून. नाही नाही, एक नंबर आई आलो. एवढा मोठा माणूस लगा म्हणला, ताई एक मिनिटात आलो.
म्हणजे एवढंच नाही तर त्यांनी माझ्या आवाजाचंही कौतुक केलं. ते त्यांच्या ड्रायव्हरला म्हणाले, चल पटकन गाडी काढ. अहो म्हणजे ते पळून गेले, घाबरले तुमच्या आवाजाला, पळून गेले. नाही आणि भारी गेला का? अहो टाळलं टाळलं त्यांनी. ऐका माझं, मी ओळखतो त्यांना. टाळलं म्हणजे लगा कुठलं कुठं गेलं किती? नाही हरकत हरकत नाही. पर्णिका शांत व्हा, आत्मस्तुती नकोय. आपला कार्यक्रम जो आहे त्याच्यावर वळूया आपण. परत मुद्द्यावर या. ऐका ना, पहिलं पान असं संपत आलं तरी अजून माझी ओळखच नाहीये. तोपर्यंत दुसऱ्या स्किटची तालीम करून मी. नाही पंडितजी तसं नाही. काय झालंय, तुम्ही आता कट्ट्यावर खरं तर पाचव्यांदा येत आहे, त्यामुळे आम्ही तुमची वेगळी ओळख करून देतो. अहो पण तुम्ही ओळख एकदाही नाही करून दिली ना, ओळख करून दिली पाहिजे ना. ही करून द्या. मी ओळखच करून देते आहे. तर आज आपण इथे आपल्या कार्यक्रमामध्ये जमलो आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे बंडू तुझा. कोणाचा बंडू पर्णिका? हा ज्याचा कुणाचा बंडू तू आणलेला आहे त्याच्या कुटुंबियांना माहिती आहे का तो बंडू तुझ्याकडे आहे? कार्यक्रमाचं नाव तुझा कट्टा आहे तर ते तसंच घे पर्णिका. तुझा कट्टा. तुझा कट्टा. तुझा कट्टा. तर आज आपण या आपल्या कट्ट्यामध्ये जमलो आहोत ते म्हणजे छान छान गप्पा मारायला. आज आपल्या इथे जमले आहेत दोन असामान्य व्यक्तिमत्वे. त्यातले एक जण आहेत ते म्हणजे नुकताच यांनी गुनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात लांब नखे वाढवण्याचा विश्वविक्रम केलेला आहे आणि देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. असे सगळ्यांचे लाडके शेतकरी कुटुंबातले रोहित माने. सगळ्यात लांब नखे वाढवण्याचा विश्वविक्रम यांनी केलेला आहे, तुमचं अभिनंदन. आणि दुसरे आहेत केशरी धब्यातले. संपली ओळख. पुढे काय केशरी धब्यातले पुढे काय? एवढीच कशी ओळख असेल एखाद्याची? कोण आहे? मी गायक आहे. 22 वर्ष माझी कारकीर्द आहे. बरोबर. केशरी धब्यातले झाली कशी ओळख माझी? नाही आपण काहीतरी तर असेल ना, ते ओळख सांगा ना माझी. ओळख करून मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत स्वराधीश पंडित सुमारिया चौगुल्या. नाही माझी नख वाढले की नाही तर वाजवलास तुम्ही. आता मी पंडितजी प्रश्नांकडे वळणार आहे. हा हे महत्वाचं आहे. साधारण मी चुकत नसेल तर 22 वर्षांपासून तुम्ही संगीताची अविरत सेवा करताय. हो छान. माने आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. मला सांगा, आपण लहानपणी आपल्याला सवय असते, तुम्ही नखं वाढवलीत, फक्त वाढवली नाहीत तर विक्रम सुद्धा केलात, पण आपल्याला लहानपणी सवय काय असते की आपण वाढलेली नखं खातो, पण तुम्ही ती खाल्ली नाही, तुम्ही मुक्तपणे त्यांना वाढू दिलं. बरोबर की? अगदी बरोबर. हा असा एक प्रेरणादायी असा एक अभूतपूर्व विक्रम करावा असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे याची पाळंमुळं कुठं रुजली असावीत किंवा याची बीज कुठं रोवली होती, आम्हाला सविस्तर काय सांगाल? तर माझं कसं आहे, मी आहे का नाही मुळात शेतकरी आहे आणि मला आहे ती 6 भावंड. वा. आमच्यात कसं असतंय, शेती भावंडांमध्ये भावंड जास्त आणि शेती कमी आहे. त्याच्यामुळे काय होतंय, आम्ही सगळी भावंड एकत्र गेलो नाही नांगराला वावरात, की काय होतंय, पहिलं मी भुसती ती आहे, ती मी चाकुरी सोडून जाते दुसऱ्याच्या वावरात. एवढंच आमचं शेत आहे, कळलं का? तर मग भावंड काय म्हणली मला, बाबा की तू काय इकडे बघू नकोस, तू आपलं तिकडे गुरांकडे बघत बस. वा, म्हणजे तुमच्याकडे गुरं आहेत? नाही आमची नाही, दुसऱ्याची. दुसऱ्याची गुरत बघत बस. तेव्हा काय झालं, मी आपलं बसलो होतो माळा आपली अशी गुरं बघत, तर बसलो होतो बघत होतो, वाढलं हे नको वाढली होती. मला काहीतरी वेगळं वाटलं, बाबा ही भारी आहे काहीतरी, कळलं का? म्हणजे वाढते ती म्हणलं काही साधं सुद्धा नाही, काहीतरी दैवी तिने घे म्हणून. मग मी काय केलं, मी दाद्याला हाक मारली पहिले, ए दाद्या हे बघितलं काय, तो मी तिकडून करतोय. त्याला म्हणलं अरे तसं नाही बाबा, इकडे की काय झालंय मग, वाढवलंय मी वाढलंय. तो म्हणला अरे माकडा, बिनका माझं बसलंय जिथं बेन्या वाढलंय ती खातरी किमान लागलं म्हणाला लय वाईट वाटलं मला. तेव्हा ठरवलं तुम्हाला सांगतो, नको वाढवायची. आणि वाढवायची म्हणजे नुसती वाढवायची नाही, ती हीच आपली ओळख झाली पाहिजे अशी वाढवायची. वा वा वा, वाढवायला मी सुरुवात केली खरं. वा वा. तर प्रेक्षकांना तुमच्या लक्षात आलं असेल, आपण नेहमी असं म्हणतो की एखादा विक्रम कसा घडतो, तर समाजानं केलेल्या छुप्या अपमानातनं तो विक्रम घडत असतो. या अशा आव्हानातनंच आपण यशाचा मार्ग निवडतो, स्वीकारतो. जणू काय एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण झेपच घेत असतो, राखेतनं जन्मच घेत असतो. ऐका ना, इतकं नाही हो काही झालेलं.
नखा वाढली आहेत इतकंच आहे ते. काय कष्ट पडतात नखा वाढायला, काय माहित आणि काय केलं. नाही नाही पण अगदी भारावून जाण्यासारखा क्षण आहे हा. म्हणजे एवढा मोठा विश्वविक्रम तुम्ही केलात खरंच. मला सांगा तुमच्या या अद्वितीय अशा कलेबद्दल लोकांना कधी कळलं. नाही मला माझ्या कलेवर खूप विश्वास होता. नाही पंडितजी तुमच्याकडे येणारच आहोत पण त्याआधी मानेंसाठी हा प्रश्न आहे पर्णिकाचा. अरे पण तुम्ही मला पण विचारलं पाहिजे काय पंडितजी. आपण आळीपाळीनं प्रश्न विचारणार आहोत त्यामुळे आधी माने तुम्ही उत्तर द्या. कधी तुम्हाला या अद्वितीय कलेबद्दल कधी कळलं. नाही लोकांनी जेव्हा कळायला लागलं तेव्हा कौतुकच वाटत होतो त्यासनी. लई भारी वाटायचं आम्हाला पण खूप भारी वाटत. हळूहळू का आवाज सगळ्यांना नाव झालं होतं माझं. सगळी मला म्हणायची ए नकुरड्या. एवढा मोठा सन्मान दिलाय मला म्हणल्या. ज्या शब्दाला ड्या लागतो तो सन्मानजनक नसतो. सांगतोय ऐका म्हणजे मस्करी असती ती त्याच्या मागे. नाही पण काय उदाहरणार्थ एखादा शब्द सांगू शकता का जो पटकन येतो तो नाही सांगू शकत. भिकारड्या हा जो शब्द आहे त्याला ड्या लागतो याचा अर्थ तो सन्मानजनक असं नसतो हे सांगून ठेवतो. कळलं. नाही माने तुम्ही काहीतरी सांगत होतात. हा तर काय झालं नकुरड्या म्हणायला लागली. एवढ्यात काय झालं तालुक्यातनं एक पत्रकार आला होता गावात. त्यानं घेतला बाजूला मला. मला सगळे विचारलं माझ्या लेख बिगली आला फेमस नाव तिथंच. वा वा तिथंच फेमस झालू नक बिक पेपरात फोटो. अशा पद्धतीनं माने जनमानसात पोहोचले बरोबर. वा वा माने मला सांगा आयुष्यात नख वाढल्यानंतर आंघोळ करताना किंवा बाकीच्या गोष्टी करताना नाजूक ठिकाणी नख टोचतील याची भीती नाही वाटली. वाटली की भीती वाटणारच की म्हणून तर हे वाद मोकळा ठेवलाय. ही जेव्हा वाढवली नाही नख तुम्हाला सांगतो तेव्हा बायको मला म्हणली तुम्ही एक नाही कापडी पिशवीत बांधून ठेवा. म्हणजे फक्त मीच नाही घरातल्यांनी सुद्धा लई सपोर्ट केलाय ह्याला. लई सपोर्ट. या अशा विक्रमातनं माने समाजाला एक संदेश सुद्धा देऊ इच्छित आहेत की बाबा कापडी पिशवी वापरा प्लास्टिकची पिशवी नका वापरू. कोणी सांगितलं संदेश आता पटेल ते बोलताय तुम्ही. यांनी फक्त सांगितलं कापडी पिशवीत हात घाल बायकोनी सांगितलं तुम्ही म्हणता संदेश देताय. किती वाढवून सांगाल पंडित माझं आहे ते तर सांगून द्या तुम्ही मला. शांत व्हा तुमच्याकडे येणार. कधी बोलणार मी आता मी तुमच्याकडे येणारच होते. तर मी तुम्हाला प्रश्न विचारते. आज आपला हा जो कार्यक्रम इथे आहे तुझा चड्डा फट्टा कुठला कार्यक्रम आहे ना सांगा एकदा. पर्णिका असा आपला कार्यक्रमच नाहीये. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे तुझा कट्टा ते तसंच घ्या. तर पंडितजी मला तुम्हाला असं विचारायचंय तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय. छान वाटतंय. तर मानेजी मला विचारा ना प्रश्न. छान वाटत एवढंच कसं उत्तर तुम्हाला पुरतं. मला वाटलं झालं. मला पण बोलायचंय मला काहीतरी विचारा ना. मला चिडू नका पंडितजी असं नसतं वा. हा कोण जाऊ या त्यांचा हेरा सगळे प्रश्न विचारताय मग पाच पाच वाक्य मोठी मोठी बोलतोय. सर मला विचारा प्रश्न. शांत वा तुम्ही गाणं गाणार का. गाणं गाणार मी. गाणं का. गाणं गाणार मी. ठीक आहे कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला. मला काय वाटतं आज इथे छान हा माहोल जमलेलाच आहे. यांनी आपले विश्वविक्रम केलेले आपले शेतकरी कुटुंबातले रोहित माने इथे आलेले आहेत. तर आपण आज नखांवरती एखादं गाणं ऐकूया. नखांवरती कुठलं गाणं. नखांवर गाणंच नाहीये ऐका माझं. नखांवर गाणं आहे ना. कुठलं. ते गमू माहेरला जाते हो नखवा. अरे नाखवा येते नाखवा. नखवा नाहीये काय बोलतायत हे. ते दुसरं गाऊ शकता तुम्ही. कुठलं. नखरेवाली. अरे त्या नखरेवाली नाही हो. नखरेवाली असं आहे ते. नखरेवाली कुठून आणलं. जग आपलं ती म्हणा आपलं. कुठलं. काय ग नखू काय ग नखू बोला दाजीबा. नखू काय ग 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 नखू बोला दाजीबा. प्रेक्षकांना आपला कार्यक्रम हिंसक वळणावर गेलेला आहे. कार्यक्रम इथंच संपला असं मी जाहीर. अरे पडलाय तरी पाय हलवत नाही. पडलाय तरी पाय हलवत नाही. वा 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 तुमच्या कट्ट्यावरच्या विनाकारण गप्पा इंटरेस्टिंग होत्या. मजा आली. तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स. नमा मला असं वाटतं की समया म्हणजे सुमार्या चौगुलिया जेव्हा घरी असतो तेव्हा तू त्याच्यासमोर कामवाली म्हणून असतेस. सुमार्या चौगुलिया जेव्हा शाळेत असतो तेव्हा तू त्याच्याचबरोबर शिक्षिका पण असतेस. सुमार्या जेव्हा विनाकारण न्यूजमध्ये असतोस तेव्हा तू त्याच्यासमोर पर्णिका म्हणून पण असते. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की हा संपूर्ण रंगमंच हा तुझा कट्टा आहे.
अप्रतिम, मजा आली नेहमीप्रमाणे. मस्त सई सावत्या मस्त. मला मेकअप डिपार्टमेंटला खूप शाबासकी आणि त्यांचं खूप कौतुक करायचं आहे की अशीच दिसतात. लहानपणी आपण एक कार्यक्रम बघायचो त्याच्यात मी अशी नखं खूप बघितले आहेत सावत्या. आज तुझ्या हातावर बघायला मिळतील हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. भलतीच क्रेझी संकल्पना होती आणि तुम्ही ती त्या तितक्याच क्रेझी पद्धतीने सादर केलीत. मजा आली. वा वा, खूपच छान रंगवला कार्यक्रम. थँक्यू. मंडळी, कोकणातले दोन शेजारी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. एक आहेत वादी, दुसरे आहेत प्रतिवादी आणि त्यांच्यात अडकलाय आपला कूल देवढूड. बघूया तिकडे काय धमाल घडते ते. शांतपणे मारा मारी करा. ज्या चौकात तमाशे कित्येक होया. मी उभा कापताय की नाही बघतो. आज चला, आज उभा कापाय. आज चला, जाऊया, आज जाऊया. काहीतरी हायसर शॉट मिळूच ना, आज जाऊया आपण. ह्या मारताय मोऱ्या भारी काय कशा बोंबलता. सो बघ, तुका बोललो होतं ना मेलो डरपो का, कसा बाईचं रूप घेऊन येलो बघ. अरे मारीच मी याला. ज्यानं माझ्या कालच्या तुकड्याला छेडलेला आहे. खांडेकर, तुझा नावच मला सांगतय खांडे खांडेकर. हे पुढे आता तुला दाखवतो. या पुढे तुझ्या काळात छेडू का माझ्या एवढी वाईट वेळ. तू मेलस काय मेलस. माझ्या दारात कशाला आलायस. माझे पेरू खेळत. पेरू? माझ्या झाडाचे पेरू कित्याक चोरलास तू. मी? मग कुणी चोरला? काल रातच्याला माझ्या झाडात 16 पेरू होत. आज सकाळच्याला जाऊन बघते तर फक्त 10 रवलं. सहा पेरू खरवलं. मग त्या तुझ्या पेरू ना एकटाच कशाला सोडतोस वसाड्या. तू झोप ना त्या झाडावर जाऊन. मी तुझं पेरू चोरलेलं नाही. तुझ्या विनोदा का कोयता लावतो. अरे का सांगता. तू पोपटासाठी चोरलास त्या पेरू. माझ्या पोपटाचा काय. माझ्या पोपटाला भलता संधा बोलू नको. अरे तुझं पोपट मेला नालायक एवढं. काय? मी बाजारात जात होत. तो पोपट माझ्याकडे बघून काय बोललो माहिती आहे. खांडेकर, दोन मिरच्या घेऊन ये. मेल्या तुझ्या पोपट. काय रे? मला तुमचा पोपट काय बोलल्या माहितीये. काय ता? आधी क्या खंडाला असा बोलला. वलका स्वतःला. ओ प्राणी सुद्धा तुमच्याकडे बघून गाणी म्हणतात. म्हणजे किती छान दिसता वाय तुम्ही. लाजतस का? लाजू गेलस. लाजतस काय? मेली खरं वाटलं. काय मका आत्ताच्या आता 6 पेरूची भरपाई दे. तुला काय वाटत? हा मी तुझा पेरू चोरलोय. तू चोरलास. मी आज काय होईल तसं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी. देवालाच हाक मारतो बघ. आता त्याला लावतो देवावर. विचार बघ. तुला विचार द्यावा. उजवा द्याला ना तर तुझा, डावा द्याला तर माझा. बघ तू तू विचार. तर बाई माझ्याशी सत्तेची पांढरी. संध्याकाळचा प्रहर आहे. तू बोलणं घ्यायला राजेश. बाय माझ्याशी तर बाय माझ्याशी. हा जो खांडेकर ह्याचं म्हणणं आहे, ह्याचं पेरू मी चोरलेलं आहे. तर देवा आता मांग पुढे करू नको. बघ काय बघ, मांग पुढे करतोय करू नको. बाय माझ्याशी खरा सत्य सांग. मी तिथं पेरू चोरलेलं नाही. वाचतोय ना बीट घे पिलडूड. होणार आता फुल मूड. आलाय आता देवडूड. आलाय आता देवडूड. काय चाललंय मोरे? काय चाललंय? काय काय झालं की आपलं घे बाय माझी आईची सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रहर. दुसरी काय कामं नाहीत तुम्हाला? आम्हाला आहेत ना. तुम्हाला नसतील, आम्हाला आहेत. नका ते सतत सतत करत जाऊ. देव देतो ना. हाय सर. एक 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 मिनिट. प्रसाद खांडेकर, तुम्ही मला काही न विचारता मला मी देवडूड हे मान्य केलं. आता काय मी सांगणार? तुम्ही नाही आहे, तुम्ही सांगणार मी हाय. मग तुम्ही काहीतरी चमत्कार दाखवणार. ऑडियन्सला तो पटणार नाही. एक प्रश्नचिन्ह राहणार. मला केवढा स्किट वाढल. नाही त्याच्याशिवाय तू हाय देवदूत. देवदूत एक काम कर, या मला का मार आणि तुझ्यावर वरती घेऊन जा. घेऊन जा वरती.
आई माझ्या कुंकूकडे घेऊन जाऊ द्यायचं तुम्ही माझा फोडा तोडा नाहीतर मी अंग तोड्यान फोडेन. टर्मिनेटर वहिनी शांत व्हा. शांत व्हा. लागला की मग कशाला उगाच काहीतरी तोडा फोडा फोडा. अहो मी नाहीये, मी कोणाला घेऊन जायला आलेलो नाहीये. मी देवडूड आहे. I'm not yum, I'm devdude, I'm cool bro, I'm cool. माला पाठवलंय खाली तुमचे प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायला. काय तरी आपले तुमचे बालिश प्रॉब्लेम असतात. काय बालिश काय प्रसाद खांडेकर, तुम्हाला खरंच वाटत ह्यांचा काय पोपट म्हणजे यांनी पाळलेला पोपट तुम्हाला शिव्या घालता? तुमका माहिती नाही देवदूत हे कसं पोचलेलो माणूस तुमका माहिती नाही. काय याने काय केलं ना माहिती काय? माझ्या झाडासमोर चाफो आंबो होतो, गोड आंबो मेलन देव केला. दुसऱ्या दिवशी मुदा जवळ असं लिंबू सापडलो, माका टाचणी मारलो, तेव्हापासून झाडान फळ देणं बंद केलंय. माहिती तुझ्या खानदाना तर बाप जाप द्या, त्याला मोर कधी आले काय मना सांग. अरे तू आंब्याच्या गोष्टी करतोय, आमच्या वंशाच्या गोष्टी करू नको. मेला आमचे वंश वेल काढ. अरे तुमका सांगता ह्यांचं वंश ना, ह्याच्या समोर मरणार होतो, थांबणार होतो. हो मेलो त्याच्या बापाशी 10 वर्षांनी झालो. काय वाटेल बोलू नको. अरे थांबा रे शटापम, मी आहे मध्ये माझं भान ठेव, मी देवडूड आहे. काय चाललंय तुमचं? अरे एवढे तुमचे पूर्वज चांगले गुण्या गोविंदाने राहत होते, कशाला भांडताय तुम्ही? पूर्वज भांडत होते नि अमुक भांडत होता. काय कसं काय सांगा? पूर्वज भांडत नव्हते नव्हते, तुम्ही भांडताय. माझ्याकडे आमच्याकडे सगळ्या सगळ्या फॅमिली हिचा इन्फॉर्म आहे. एक मिनिट बघा, हे बघा. अरे यांचा कोण आहे? आजा राजा खांडेकर. राजा खांडेकरांनी चंद्रभागा मोरेंना पळवली. चंद्रभागा नीट बघा. नाही चंद्रभागा मोरे म्हणजे माझे आत्या. तरीच माझा बाप लय टेन्शन मध्ये होता. 10 वर्ष लागली त्याला सदमेत बाहेर यायला. याच्या आज्यान माझ्या आत्याला पिलवला भर मनपात ना. तरी माझं बाबा मला सांगायचं, या खांडेकरीने लय आम्हाला त्रास दिली नाही, लय मध्ये लयच त्रास दिली नाही. माझं आता बघा सांगा, प्रेमात विरोध केलो तर बंड तर होणार. मांडवा माफ करा रे, शांत बसा. माझं चुकलं, मी चुकीचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. दुसरं देत ना, त्याच्या आधीचं देतो. 1965 साली बघा, मोऱ्यांनी काय मदत केली आहे तुम्हाला. खांडेकर म्हणजे यांच्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांना काय मदत केली आहे. यांच्या आजांनी तुमच्या वकिलाला 20 पाजलं होतं. काय इन्फॉर्म देतोय तू? म्हणजे देवतो तू ना, जमीन आमची जमिनीचा निकाल ह्यांच्या बाजूने लागलो होतो. तुमका सांगताय तरी माझा आजो माका सांगत होतो, आमचा तो वकील होता, वकील तो दुपारी जेवला आणि मेला नंतर डुरुक डुरुक करू लागलो. तिकडे कोर्टात गेलो, ऑब्जेक्शन डुरुक बोललो, तिकडे न्यायाधीशाने सगळा निकाल ह्यांच्या बाजूने लावला. नाही काहीतरी काहीतरी घडलं असेल. आमची जमीन द्या. तुम्ही का सतत भांडायला लागता मला कळत नाहीये. मूर्ख जमात आहे नुसती तुमची, मूर्ख. बरं ठीक आहे, आम्ही मूर्ख आहोत. एक गोष्ट मला सांगा, काय? मी मुंबईत नटी आणली होती, तिनं माझ्याकडे राहायला पाहिजे. 10 वासाटा घेऊन गेला मोरे? मी नाही घेऊन गेलाय, मी तिकडे बस स्टँड वर उभं होते देवदूत. ती नटी बशीतन उतरली आणि माका विचारलं फॉरेनचा संडास कुणाकडे आहे. मी म्हटलं माझ्या घरी आहे, माझ्या घरी येऊन राहिली ती. आणि एवढं तुम्हाला वाटत असेल ना ती तुमच्याकडे यावी, तर तुम्ही बसवा फॉरेन संडास. कशा फॉरेक्सचं संडास बसूच? मुंबईतून कोणतरी येत आला आमच्या घरात हक्क आला म्हणून. इच्छा नाही मग तू माहेरी गेल्यावर चंपा कशाला येऊन राहते तुझ्या घरी? चंपा कोण असा? चंपा हे कमिनी बांधा घारे डोळे आणि जी शिमग्यात ऑर्केस्ट्रा घेऊन येते ती. ऑर्केस्ट्रा वाली नाही तुम्ही तिला ऐका नाही, तिला चंद्रा गाण्यावरच्या स्टेप शिकायच्या होत्या, त्याच्यामुळे मी काय केलं तिला अख्खं गाणं शिकवलं. तिथं घराच्या दार आणि खिडक्या बंद करू. खिडक्या काय उगाच बंद नाही केल्या, हवा केवढी बाहेर, तिच्या अशा पापने फड पडायच्या. त्याच्यामुळे तिला काय दिसायचं ना, चक्करून पडली असती मग. म्हणून मी तासभर दीड तासभर ती खिडक्यानी दारा बंद केली होती. आणि वसड्यात तू मला काय सांगतोस? हा मी नुसत्या स्टेप शिकवल्या. हा तू अक्की तिला गाणं शिकवलं त्याचं काय सांगितलं बायकोला? काय शिकवलं? काय शिकवलं? अगं तसं टिप टिप बरसा पाणी. तुमची पिवळी साडी
तिला दिली होती मी ना या मेलन माझ्याकडे पाठवला हे विनायक याने माझा पत्ता दिला तू 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 बाजी वळ करून दिलेस विनायक दिलाय करू याने माका धंदा अरे थांबा तू बघ याच्यात तू बघ याच्यात कोणाच्या घरी पहिल्यांदा गेली होती ती चंपा बघ एक मिनिट थांबा हा 5 मार्चला मोऱ्यांच्याकडे होते 10 एप्रिलला यांच्याकडे होते आधी तुझ्याकडे गेलाय नाही नाही आधी तुमच्याकडे गेलो तुझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याला नादाला लावले हा याने लावला धंदाला अरे नवऱ्या पिवळी साडी दिली ती माझ्या नवऱ्याला नाही हे पिवळी साडी तर ह्या मेलं काळी साडी घालत काळी साडी आणि लुंगीवर नाचतो हे बघिला तुझ्या नवऱ्याला अरे थांबा ना थांबा ना अरे नका ना भांडू का भांडताय तुम्ही मला खरंच कळत नाहीये का भांडताय नका एवढ्या गुण्या गोविंदाने राहताना रे तुम्ही कशाला भांडता मला कळत नाही मोरे कशाला भांडता यांच्याशी दत्तू जेव्हा आजारी होता त्याला ताप आला होता तुम्ही गावी नव्हतात कोणी तेव्हा खांडेकरांनीच त्याला दवाखान्यात नेलं होतं ना विसरलात हा तर एवढूचा पोरगा तापाने फणफणता त्याला नेणार नाही काय झालं तरी शेजारी असं कसं करून झालं आणि खांडेकर तुम्ही सुद्धा अण्णा तुमचे गेले होते त्या तुमच्या नातेवाईकांना मोऱ्यांनीच त्यांच्या घरात आसरा दिला होता ना त्यांच्या घरात राहायला दिला होता देवडुडा नको त्या गोष्टी काढू नको हा बाबा ए दुःखाच्या प्रसंगाशी आजारी काम येतले तर कधी येतले मग तेच म्हणणंय माझं यार संकटात तुम्ही एकमेकांना साथ देता ना मग तसे आनंदातही द्या आणि बाकीच्या वेळी द्या ना कशाला उगाच कोणीतरी पूर्वजांनी केलेले वाद तुम्ही आत्ता उकरून काढता आणि त्यावर भांडत बसता कशाला ते वाद ते राग सगळे पुढच्या पिढीवर टाकताय मला कळत नाहीये इतिहास उगाळत बसला ना तर वर्तमान चिंतित होतं आणि भविष्य नसतं हे लक्षात ठेवा देवदूत आल्यापासून पहिलं वाक्य कधी देवदूत सारखं बोललास प्रसाद वाटेन देवळात जाऊन कळलं नको बोलूस जास्त मिठी मारा मिठी मारा मिळाला ग बस अरे दाम देत काय झाला गेला इसरून जा झाला गेला इसरून जा जमीन माझ्या नावावर करून टाक चल आता ती माझी आते पलवली आहे तिथे मला परवान देणार नका भांड आते असते तर दिली असते ना दिली असते म्हणजे जमीन आमच्या नावावर हाती देऊ शकतो देऊ नाही म्हणजे काय अरे सही मजा आली धमाल परफॉर्मन्स होता रस्ता तुझा बेभान अभिनय पाहून मी थक्क झाले मला मी आजपर्यंत आयुष्यात केलेल्या सगळ्या बेभान अभिनयाची आठवण करून दिली त्यानिमित्ताने हसवत हसवत संदेश खूप छान दिलात आणि माणसाचा स्वभाव बघा किती विचित्र असतो एवढं त्यांनी सांगून सुद्धा ते परत भांडणात जुंपले तर तो एक विरोधाभास आणि आयरनी पण बघायला मिळाली मजा आली वा 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 एकदम कूल परफॉर्मन्स थँक्यू गाईज मंडळी ही हास्य जादू अशी चालू राहणार आहे तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा हास्याचा